हेलो एवरीवन, विद्यार्थी मित्रांनो, आपणाला नेक्स्ट एमसीक्यू डिस्कस करायचे आहे आणि यामध्ये 84 नंबरचा आहे. बघा, द पीरियड ऑफ ए बॉडी अंडर सिंपल हार्मोनिक मोशन दैट इज प्रेझेंटेड बाय टी इक्वल टू काय येणार. बघा, पी रेस टू ए, डी रेस टू बी, एस रेस टू सी. आणि त्यातला पी म्हणजे प्रेशर आहे, डी म्हणजे डेन्सिटी आहे, एस म्हणजे सरफेस टेन्शन आहे. तर ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज आपणाला फाइंड आउट करायच्या आहेत. ए म्हणजे पी म्हणजे प्रेशर आहे, डी म्हणजे डेन्सिटी आहे आणि एस म्हणजे सरफेस टेन्शन आहे. या सगळ्यांचे आपण डायमेन्शन्स लिहिणार आहे. कशा पद्धतीने लिहिता येते बघा. टी म्हणजे पिरियॉडिक टाइम म्हणजे टी रेस टू वन येणार आहे. पी म्हणजे प्रेशर म्हणजे एम वन एल मायनस वन टी मायनस टू रेस टू ए येणार आहे. डी म्हणजे डेन्सिटी एम वन एल मायनस थ्री रेस टू बी येणार आहे. एस म्हणजे सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स अपॉन लेंथ. म्हणजे एम वन एल झिरो टी मायनस टू रेस टू सी असं येणार आहे. रीराईट केलं की काय येणार आहे बघा. यमच्या पॉवर एकत्र करणार आहे, यम रेस टू ए प्लस बी प्लस सी. यल रेस टू बघा काय लिहिता येईल आपणाला, मायनस ए मायनस थ्री बी. आणि टी रेस टू लिहिता येणार आहे मायनस टू ए, इथं नाही मायनस टू सी. आणि आता आपणाला इक्वेट करता येईल, मायनस टू ए मायनस टू सी इक्वल टू वन. मायनस साईन जर काढलं आपण आणि टू जर काढला, मायनस टू काढला, मायनस टू इंटू ब्रॅकेट ए प्लस सी इक्वल टू वन, म्हणजे ए प्लस सी इक्वल टू आपणाला मायनस हाफ असं मिळणार आहे. ए प्लस सी इक्वल टू आपणाला मायनस हाफ असं मिळणार आहे. दुसरं आहे बघा, ए प्लस बी प्लस सी पॉवर नाही या बाजूला, म्हणजे झिरो मिळणार आहे. ए प्लस सीचे व्हॅल्यू मायनस हाफ आहे. मायनस हाफ प्लस बी इक्वल टू झिरो मिळणार आहे, म्हणजे बी इक्वल टू आपणाला हाफ मिळणार आहे. आणि आता आणखीन एक आहे, मायनस ए मायनस थ्री बी इक्वल टू झिरो. आणखीन एक आहे ते मायनस ए मायनस थ्री बी इक्वल टू झिरो मिळेल आपणाला. बीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, म्हणजे एची व्हॅल्यू मिळेल आपणाला मायनस ए मायनस थ्री बाय टू इक्वल टू झिरो, म्हणजे ए इक्वल टू आपणाला मायनस थ्री बाय टू असं मिळेल. ए इक्वल टू मायनस थ्री बाय टू, बी इक्वल टू हाफ. आणि सीची व्हॅल्यू पाहिजे असेल तर एच आपणाला एची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल या ठिकाणी. आणि बघा या इक्वेशनमध्ये आपणाला लिहिता येईल मायनस थ्री बाय टू प्लस सी इक्वल टू मायनस हाफ, म्हणजे सी इक्वल टू मायनस हाफ प्लस थ्री बाय टू. दोघांची बेरीज करायची आहे, म्हणजे आपणाला वरती येणार आहे दोन, खाली सुद्धा दोन येणार आहे, म्हणजे एक येणार आहे. आणि आता बघा या ठिकाणी आपणाला याच्या व्हॅल्यूज बघा, एची व्हॅल्यू मायनस थ्री बाय टू, बीची व्हॅल्यू हाफ आणि सीची व्हॅल्यू वन, म्हणजे एक करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, द व्हेलॉसिटी ऑफ ए फ्रीली फॉलिंग बॉडी चेंजेस ॲज जी रेस टू पी, एच रेस टू क्यू, व्हेअर जी इज द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड एच इज द हाईट. द व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू याच्यासारखाच आहे, सोडवता येईल आपणाला. याच पद्धतीने आपणाला सॉल्व करता येणार आहे. बघा, व्हेलॉसिटी इक्वल टू जी रेस टू पी आणि एच रेस टू क्यू आहे. सगळ्यांचे डायमेन्शन लिहिता येतील, एल वन टी मायनस वन, जी म्हणजे एल वन टी मायनस टू रेस टू पी, एच म्हणजे एल वन रेस टू क्यू. लेफ्ट साईडला बघा, एल वन टी मायनस वन, राईट साईडला एल वन एलची पॉवर पी प्लस क्यू आणि टीची पॉवर मायनस टू पी. सबस्टिट्यूट करायचं आहे, मायनस टू पी इक्वल टू मायनस वन, म्हणजे पी इक्वल टू हाफ मिळेल. पी प्लस क्यू इक्वल टू वन आहे, हाफ प्लस क्यू इक्वल टू वन, म्हणजे क्यू इक्वल टू आपणाला हाफ मिळणार. दोन्ही व्हॅल्यूज हाफ हाफ, म्हणजे बी करेक्ट आहे. नेक्स्ट बघा,
A small steel ball of radius r is allowed to fall under gravity through a column of viscous liquid of coefficient of viscosity eta. After some time, the velocity of the ball attains a constant value known as terminal velocity v. The vt asa mhatlela aahe. The terminal velocity depends on mass of ball eta r, acceleration due to gravity. Which of the following relation is dimensionally correct? आता खाली तुम्हाला रिलेशन दिलेले आहे, त्यातलं डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन कुठलं आहे ते विचारलेलं आहे. आपणाला सिम्प्लिफाय करता येईल त्याप्रमाणे या ठिकाणी रीराईट करता येईल. बघा, ही जी वेलॉसिटी आहे ती या मासवरती अवलंबून आहे असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती अवलंबून आहे असं म्हटलेलं आहे. ईटा एक दिलेला आहे, त्यानंतर आर रेस टू झेड आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रेस टू आपणाला पी असं घेता येईल. आता खाली तुम्हाला रिलेशन दिलेले आहेत, या रिलेशनवरून आपणाला वेलॉसिटीचं डायमेन्शन काढता येईल. पहिला आपण चेक करूया, बघा एम जी अपॉन ईटा आर. एम जी अपॉन ईटा आर, एमचं डायमेन्शन एम वन, जीचं डायमेन्शन एल वन टी मायनस टू, ईटाचं डायमेन्शन, ईटा म्हणजे आपण या अगोदर सांगितलेलं आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे फोर्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स इंटू एरिया असं म्हटलेलं आहे. आणि याचं डायमेन्शन आपणाला लिहिता येणार आहे, बघा एम वन एल वन टी मायनस टू आहे, वेलॉसिटीचं एल वन टी मायनस वन अपॉन एल वन आणि एरियाचं एल टू, हे दोन्ही कॅन्सल होणार. हे वरती येणार आहे, हे पण वरती येणार आहे, म्हणजे तुम्हाला डायमेन्शन मिळणार आहे बघा एम वन एल एल काय येणार बघा मायनस वन, टी पण मायनस वन, हे या ईटाचं डायमेन्शन. एम वन एल मायनस वन टी मायनस वन, आर म्हणजे रेडियस आहे म्हणजे एल वन, काय लिहिता येईल बघा एल वन प्लस वन कॅन्सल होईल, एम एम कॅन्सल होईल, हा टी वरती आला की प्लस होणार, म्हणजे एल वन टी मायनस वन म्हणजे आपणाला पहिलंच ॲन्सर करेक्ट मिळालेलं आहे. पहिलंच ॲन्सर आपणाला करेक्ट मिळालेलं आहे, पुढं चेक करायची काही गरज नाही. नेक्स्ट बघा काय क्वेश्चन सांगितलेलं आहे. इन्स्ट्रुमेंट कंटेन्स सम अनसर्टन्टी, धिस अनसर्टन्टी इज कॉल्ड, याला आपण नाव दिलेलं आहे एरर असं नाव दिलेलं आहे. एररचे दोन प्रकार आपण सांगितले, एक म्हणजे सिस्टमॅटिक एरर आणि दुसरी आहे ती रॅन्डम एरर असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा खाली काय स्टेटमेंट दिलेले आहे. स्टेटमेंट फर्स्ट काय बघा, द प्रिसिजन ऑफ ए मेजरमेंट इज ए मेजर ऑफ हाऊ क्लोज द मेजर्ड व्हॅल्यू. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, ॲक्युरसी टेल्स अस टू व्हॉट रिझॉल्युशन इज मेजर्ड. आणि आता तुम्हाला विचारलेलं आहे विच ऑफ द अबाउट टू स्टेटमेंट इज आर इनकरेक्ट, त्यातले इनकरेक्ट स्टेटमेंट कुठली आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. ॲक्युरसी म्हणजे आपण सांगितलेलं आहे इट इज द क्लोजनेस टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू, आणि आपण प्रिसिजन जे सांगितलेलं आहे ते म्हणजे रिझॉल्युशन किंवा एक्सटेंट अप टू विच द व्हॅल्यू इज मेजर्ड. आणि आता वरची जर दोन वाक्य बघितली आपण तर प्रिसिजन म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा, ऑफ अ मेजरमेंट इज अ मेजर हाऊ टू क्लोज द मेजर्ड व्हॅल्यू, म्हणजे चुकीचं आहे, हे ॲक्युरसीचं आहे. आणि ॲक्युरसी म्हणजे
व्हॉट रिझॉल्युशन इज मेजर्ड, म्हणजे हे पण चुकीचं आहे. दोन्ही वाक्य चुकीचे आहेत, म्हणजे करेक्ट आन्सर सी बोथ फर्स्ट अँड सेकंड. नेक्स्ट आहे बघा, द ॲक्युरसी इन मेजरमेंट मे डिपेंड्स ऑन ऑर ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. ॲक्युरसी कशावरती अवलंबून, लिमिट आर रिझॉल्युशन त्याच्यावरती अवलंबून आहे. नेक्स्ट बघा, द ट्रू व्हॅल्यू ऑफ अ सर्टन लेंथ इज नियर, काय दिलेली आहे बघा तुम्हाला, 3.678 सेंटीमीटर. इन वन एक्सपेरिमेंट यूजिंग अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ऑफ रिझॉल्युशन 0.1 सेंटीमीटर, द मेजर्ड व्हॅल्यू इज फाउंड टू बी 3.5 सेंटीमीटर, म्हणजे मीटर पट्टीनं मोजलेला आहे. आणि आता व्हाईल इन अनदर एक्सपेरिमेंट यूजिंग मेजरिंग डिव्हाइस ऑफ ग्रेटर रिझॉल्युशन से 0.01, म्हणजे व्हर्नियर कॅलिपरनं मोजलेला आहे, द लेंथ इज डिटरमाइंड टू बी 3.38 सेंटीमीटर. आणि विचारले काय बघा, देन विच मेजरमेंट एक्सपेरिमेंट इज मोर ॲक्युरेट, ॲक्युरसीवरती आहे, कुठला ॲक्युरेट असेल. तुम्ही जर या दोघांमध्ये बघितला तर फरक 0.178 आहे, इथं फरक बघितला तर जास्त आहे, म्हणजे याच घराला आपणाला जवळपास दोनचा फरक पडणार आहे, किंवा आपणाला वजाबाकी करता येईल. बघा पहिल्या दोघांमध्ये फरक किती येणार आहे बघा, 0.178, दुसऱ्या दोघांमध्ये फरक किती येणार आहे बघा, हा 8 आणि हा 7, 17तून 8 म्हणजे 9 आणि हे 2, म्हणजे एरर या ठिकाणी कमी आहे, म्हणजे हे ॲक्युरेट आहे, म्हणजे 3.5 ॲक्युरेट आहे, म्हणजे फर्स्ट मेजरमेंट इज मोर ॲक्युरेट असं म्हणता येईल आपणाला. नेक्स्ट बघा, तोच प्रश्न आहे आणि तुम्हाला विचारलेला आहे, विच मेजरिंग एक्सपेरिमेंट इज मोर प्रिसाइज, मोर प्रिसाइज म्हणजे अप रिझॉल्युशन आहे, किंवा हा अप टू व्हॉट एक्सटेंट द व्हॅल्यू इज मेजर्ड. इथं डेसिमल नंतर फर्स्ट डिजिटपर्यंत मोजणार आहे, तर या ठिकाणी सेकंड डिजिटपर्यंत मोजणार आहे, त्यामुळं हे जास्त प्रिसाइज आहे असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट 92 तुम्हाला सांगता येईल, हाऊ मेनी टाईप्स ऑफ एरर इन मेजरमेंट कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड. दोन आहेत, एक आहे ती सिस्टमॅटिक आहे, दुसरी आहे ती रॅन्डम आहे. नेक्स्ट आहे बघा, मॅच द फॉलोइंग कॉलम्स. पहिल्या कॉलममध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा पार्ट आहे तो इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, तिसरा पार्ट आहे सी पर्सनल एरर, डी आहे सिस्टमॅटिक एरर. आणि त्याला बी कॉलममध्ये दिलेलं आहे, त्याला आपल्याला मॅच करायचं आहे. बी कॉलममध्ये पहिला आहे बघा, एक्सटर्नल कंडिशन सच ॲज चेंज इन टेम्परेचर, ह्युमिडिटी ॲटसेट्रा, हे कुठं लागू पडेल. दुसरा पार्ट आहे इंडिव्हिज्युअल्स केअरलेसनेस, तिसरा आहे आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इन वन डायरेक्शन, इम्परफेक्ट डिझाईन ऑर कॅलिब्रेशन ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे हे इन्स्ट्रुमेंटल एररला येणार आहे. म्हणजे पहिलं आणि चौथं कुठं कुठं आहे बघा, तीन ठिकाणी आहे. आता दुसरं काय बघा, इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, म्हणजे आपणाला काय मिळालं पाहिजे, फर्स्ट मिळाला पाहिजे. तिसरं आहे बघा पर्सनल एरर, ते कुठं येणार आहे, इंडिव्हिज्युअल केअरलेसनेसमध्ये येणार आहे, म्हणजे आपणाला एमध्ये जवळपास मिळतं आहे बघा. सिस्टमॅटिक एरर आपणाला आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इन वन डायरेक्शन, म्हणजे ए करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, रॅन्डम एरर्स अराइजेस ड्यू टू रॅन्डम अँड अनप्रेडिक्टेबल फ्लक्च्युएशन इन एक्सपेरिमेंटल कंडिशन. आणि दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, रॅन्डम एरर्स ऑकर्ड ड्यू टू इरेग्युलरली विथ रिस्पेक्ट टू साइन अँड साईज, विच ऑफ द अबव स्टेटमेंट इज ऑब्लिक ऑर करेक्ट असं म्हटलेलं आहे. बघा पहिलं स्टेटमेंट, रॅन्डम एरर अराइजेस ड्यू टू रॅन्डम अँड अनप्रेडिक्टेबल फ्लक्च्युएशन, बरोबरच आहे. आणि दुसरं स्टेटमेंट, रॅन्डम एरर ऑकर्ड ड्यू टू द इरेग्युलरली
विथ रिस्पेक्ट टू साइन एंड साइज दुसरं पण बरोबर आहे म्हणजे दोन्ही उत्तर बरोबर आहेत म्हणजे सी करेक्ट आहे. नेक्स्ट बघा द स्मॉलेस्ट व्हॅल्यू दॅट कॅन बी मेजर्ड बाय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट त्याला आपण लिस्ट काउंट असं म्हटलेलं आहे. त्याला आपण नाव दिलेलं आहे ते लिस्ट काउंट असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा टू रिड्यूस द लिस्ट काउंट एरर इन्स्ट्रुमेंट नीड हायर प्रिसिजन. जर आपणाला लिस्ट काउंट एरर मिनिमाइज करायची असेल तर त्याचा लिस्ट काउंट काय असायला पाहिजे कमी असायला पाहिजे. नेक्स्ट बघा द डॅश इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी मेजर्ड. मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन व्हॅल्यू म्हणजे रिलेटिव्ह एरर आहे. नेक्स्ट बघा एक न्यूमरिकल आहे. वी मेजर द पीरियड ऑफ ऑसोलेशन ऑफ ए सिम्पल पेंडुलम इन सक्सेसिव मेजरमेंट द रीडिंग्स टर्न आउट टू बी दिलेले आहेत बघा तुम्हाला रीडिंग 2.63 सेकंद, दुसरा आहे 2.56 सेकंद, तिसरा आहे 2.42 सेकंद, चौथा आहे 2.71 सेकंद आणि पाचवं रीडिंग आहे 2.80 सेकंद. तर याच्यावरून आपणाला ॲब्सोल्यूट एरर एरर अँड पर्सेंटेज एरर काढायची आहे. बघा पहिलं आपणाला मीन व्हॅल्यू काढायला पाहिजे. ह्याची कशा पद्धतीनं काढता येईल बघा. AM इक्वल टू या सगळ्यांची बेरीज भागाकारामध्ये 5. 2.63 प्लस 2.56 प्लस 2.42 प्लस 2.71 प्लस 2.080 डिव्हायडेड बाय 5. AM इक्वल टू बेरीज करता येईल आपणाला 1 + 2 = 3 + 6 = 9 + 3 = 12. एक येणारा आहे 8 + 1 = 9 + 7 = 16 + 4 = 20 + 5 = 25 + 6 = 31 येणारा आहे 3 + 2 = 5 + 7 + 9 = 9 + 11 = 12 = 13. 13.12 भागाकारामध्ये 5 असं येणार आहे बघा. आणि याला आपणाला डिवाइड करायचं फाइन. AM इक्वल टू किती येणार बघा 2 येणार आहे, राहणार आहे 3, 6 होणार आहे, त्याच्यानंतर राहणार आहे ते किती बघा 1 म्हणजे पुन्हा 2 आणि पुन्हा 4 येणार आहे. म्हणजे आता आपणाला या ठिकाणी 2.6 5 × 2 = 10, 3 राहिलेले आहेत 5 × 7 = 30 म्हणजे राहिलेला आहे तो या ठिकाणी आपणाला 1 राहिलेला आहे. आणि पुन्हा 5 ने डिवाइड करायचं असेल तर 5 × 2 = 10 राहिलेले आहेत बघा 2 आणि 2 राहिलेले म्हणजे 5 × 20 2.624 असं आपणाला मिळणार आहे. आणि आता पुढे आपणाला काय करता येईल बघा डेल्टा A1 काढता येईल. म्हणजे यामधून आपणाला 3 डिजिटमध्ये ठेवायचं असेल तर हा 4 म्हणजे लहानच आहे म्हणजे आपण हा 2.62 असाच लिहिणार आहे बघा. याच्यावरून आपणाला या ठिकाणी त्यांची वजाबाकी प्रत्येकाची वजाबाकी करायची आहे. AM - A1 इक्वल टू किती येणार बघा 0.01. डेल्टा A2 इक्वल टू AM - A2 किती येणार बघा 2.56 आणि 2.62 म्हणजे 0.06 असेल. त्यानंतर डेल्टा A3 इक्वल टू AM - A3 किती येणार बघा 42.62 म्हणजे 0.20 येणार. डेल्टा A4 इक्वल टू काय येणार बघा 71.62 म्हणजे AM - A4 पॉईंट किती येणार बघा 71.62 म्हणजे 9 × 2 = 11.09 येणार. आणि डेल्टा A5 इक्वल टू AM - A5 इक्वल टू हे 80 आहे हे 62 आहे म्हणजे 0.18 असं येणार आहे. आणि आता या सगळ्यांची बेरीज करायची आपणाला डेल्टा AM असं म्हणणार आपण. बेरीज केली काय येणार बघा 6 × 1 = 7 9 × 7 = 16 आणि 8 = 24
दोन येणार 3, 2, 5 0.54 डिवाइडेड बाय 5 डेल्टा ए एम इक्वल टू 0.1 आणि आता भाग जात नाही झिरोचा जाणार 5 ने पुन्हा भागले काय येणार आहे बघा 45 8 सोडायचं असेल तर आपल्याला 0.11 असं करता येणार आहे 5 पेक्षा मोठा आहे म्हणजे आपल्याला 11 असं करता येणार आहे म्हणजे पहिली व्हॅल्यू आपल्याला 0.11 एकाच ठिकाणी आहे पुढे सोडवायची पण गरज नाही तरी पण आपण सॉल्व करूया बघा पुढचा पार्ट तुम्हाला विचारलेली आहे ती परसेंटेज एरर विचारलेली आहे परसेंटेज एरर जी आहे ती इक्वल टू डेल्टा ए एम डिवाइडेड बाय ए एम इंटू 100% असं येणार आहे एरर इक्वल टू काय येणार बघा 0.11 भागाकारामध्ये 2.62 इंटू 100 असं येणार आहे आणि आता लॉगन आपल्याला सोडवायला पाहिजे पुढे सिम्प्लिफिकेशन काय येणार बघा 11/2.62 असं येणार आहे म्हणजे आपल्याला त्यांच्या लॉगची वजाबाकी करायला पाहिजे वजाबाकी कशा पद्धतीनं करता येणार बघा साईडला आपण लिहूया 1 1 पॉईंट आणि खाली 0 पॉईंट असं येणार आहे 11 लॉग लिहायचं आहे आपल्याला 0 मध्ये 0.4 1.4 26/2 मध्ये आहे बघा 41/83 वजाबाकी इथं 1 येणार आहे 8 आणि 3 11 2 आणि इथं काय येणार आहे बघा 6 आता येणार 0 62 आपणाला 3 1 मध्ये अँटीलॉग बघायचं आहे 62/3 1 मध्ये 3 मध्ये आहे बघा 42/95 आणि 1 मध्ये आहे 1 42/96 म्हणजे एरर 42/96 काय येणार बघा याला आता 6 सोडणार 9 सोडणार याचा 3 करणार आणि 3 केल्यानंतर तो 5 पेक्षा लहान झाला म्हणजे आपल्याला 4% असं लिहिता येणार आहे 4 जास्तीत जास्त आपण 2 डिजिटमध्ये लिहिणार मोस्टली सिंगल डिजिटचाच वापर करणार आहे म्हणजे 4% असं येणार आहे म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला मिळणार आहे बघा ए नेक्स्ट बघा व्हेन टू क्वांटिटीज आर ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड द ॲब्सोल्यूट एरर इन द फायनल रिझल्ट इज सम ऑफ द ॲब्सोल्यूट एरर इन द इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज आणि दुसरं स्टेटमेंट आहे व्हेन टू क्वांटिटीज आर मल्टीप्लाइड ऑर डिवाइडेड द ॲब्सोल्यूट एरर इन द रिझल्ट इज द सम ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन द मल्टीप्लायर आता बघा बेरीज वजाबाकीला डायरेक्ट आपण ॲब्सोल्यूट एररची बेरीज करणार आहे हे वाक्य बरोबर आहे गुणाकार भागाकारासाठी आपणाला त्यांच्या रिलेटिव्ह एररची बेरीज करायला पाहिजे म्हणजे दुसरं वाक्य चुकीचं आहे म्हणजे आपणाला काय लिहिता येईल बघा इनकरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते सेकंड म्हणजे उत्तर आहे ते सी करेक्ट आहे आणि 100 नंबरचं बघा काय सांगितलेलं आहे द टेम्परेचर ऑफ टू बॉडीज मेजर्ड बाय थर्मोमीटर आर T1 इक्वल टू किती आहे बघा 20 डिग्री सेल्सिअस ±0.5 डिग्री सेल्सिअस T2 इक्वल टू 50 डिग्री सेल्सिअस ±0.5 डिग्री सेल्सिअस कॅल्क्युलेट द टेम्परेचर डिफरन्स अँड एरर इन देअर इन म्हणजे काय टेम्परेचर डिफरन्स काढायचं असेल तर काय करणार आपण टी इक्वल टू T2 - T1 असं लिहिणार म्हणजे टी इक्वल टू 50 - 20 म्हणजे टी इक्वल टू 30 डिग्री सेल्सिअस मिळणार आहे बेरीज वजाबाकीला त्यांच्या ॲब्सोल्यूट एररची बेरीजच करणार आहे आपण म्हणजे या दोघांची बेरीज करणार म्हणजे डेल्टा टी आपल्याला मिळणार आहे 0.5 + 0.5 म्हणजे आपल्याला
1 डिग्री सेल्सियस असं मिळणार आहे. म्हणजे करेक्ट आंसर आपणाला 30 ± 1 डिग्री सेल्सियस उत्तर लिहायचं असेल तर 30 ± 1 येणार आहे आणि युनिट येणार ते डिग्री सेल्सियस असं येणार आहे. असे हे वेगवेगळे MCQs आपण सॉल्व केलेले आहेत.